आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून अप्रतिम कार्य आपण नेहमीच पाहत असतो। तर त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती नारेवली 40+ संघाच्या माध्यमातून केला गेलाय। धन्यवाद। जगदीश आणि नक्कीच कारण तर पहा आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ नारेवली आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहिली। खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आणि विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील भारताचा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय विनोद दादा पाटील असतील, सन्माननीय काशीनाथ दादा पाटील असतील, त्याच दरम्यान आमदार राजू पाटील साहेब असतील। या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला आई गावदेव क्रिकेट संघ नारेवली त्याच दरम्यान विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना या स्पर्धेच्या निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। धन्यवाद काशीनाथ दादा पाटील साहेब, असाच प्रेम आणि असा जीवाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या सर्व आयोजकांचा आमच्यावरती राहो ही सदिच्छा। धन्यवाद, खूप खूप आभार व्यक्त करतो आपणास। आणि सर्वात महत्वाचं नक्कीच आम्ही आयोजकांच्या वतीने आभार असे मानतो की ही स्पर्धा 5 दिवस अतिशय अप्रतिम पार पाडण्यात आली, कोणताही विघ्न न येता ही स्पर्धा आपण पाहिली। आणि खऱ्या अर्थाने रायगड ठाणे पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय चांगला सहकार्य लाभला। काटकर साहेब असतील, कांबळे साहेब असतील, कदम साहेब असतील, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय मनाच्या अंतकरणातून की असाच प्रेम असाच जीवाला। शिरसा साहेब देखील असतील, जाधव साहेब असतील, या सर्वांच्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेवरती खूप खूप सारा प्रेम तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय। तसेच आकाश पाटील यांचा सन्मान कारण तब्बल 5 दिवस अतिशय चांगली स्कोरिंग आकाश पाटील म्हणजे आमचे मोहनदादा पाटील यांचे सुपुत्र त्यांना त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग आपण पाहिली तर आकाश पाटीलचा इथे सन्मान केला जातोय। आकाश या आपला देखील इथे सन्मान केला जाईल। वेल प्लेड आकाश, खूप शुभेच्छा तुला देखील। यस जगदीश गोरपेकर, सब्र का फल हमेशा मीठा होता है, आपने जो मेहनत की है उसका रंग एक दिन आपको जरूर ला देगी। जो ज्या पद्धति ने गेली 1 ते 2 महीने मेहनत या हा मैदान बनवण्यासाठी केली गेली आणि ग्रामस्थ मंडल तमाम नारेवली यांच्या वतीने हा मैदान बनवण्यासाठी जी 1 ते 1.5 महिना मेहनत आपण पाहिली आणि खऱ्या अर्थाने ते मैदानाने देखील या मेहनतीचं फल दिलंय कारण 32 संघ 40+ ते आपण इथे खेळताना पाहिले परंतु ज्ञानेश्वर दादा 32 संघांमधून ज्यांनी मेहनत केली त्यांना फल मिळालं म्हणजे खऱ्या अर्थाने चॅम्पियन 40+ 32 संघांमधून ठरलाय तो आई गावदेवी नारेवली संघ। जरा जोरदार टाळ्या होत्या।
जय। कारण कोणतीही मेहनत केलेली वाया जात नसतं हे आपण नेहमीच म्हणत असतो। तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत। या सामन्याचा सामनावीर नक्कीच आपण देणार आहोत। खरोखरच कोणताही भाग असू द्या, कुठेही संघ जाऊ द्या, परंतु आपल्या नावाचा डंका वाजवणारच। मी वामन पाटील साहेबांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान द्यायचा आहे। या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरलाय वामन पाटील साहेबांच्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। तर या सामन्याचा सामनावीर आपण पाहिला, 32 संघ 40+ से खेळले गेले, त्याच्यानंतर 16 टीम आपण रेग्युलरच्या पाहिल्या आणि 16 टीम मधून मात्र चॅम्पियनशिप ज्या संघाने पटकावली खऱ्या अर्थाने, ठाणे असो रायगड असो कोणताही विभाग असू द्या, प्रत्येक विभागामध्ये मुंबईमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची दहशत ज्या संघाने माजवली, आजकाल या किमान 4 ते 5 वर्षामध्ये ज्या संघाने दहशत माजवली तो जिजिस्फोट वाकलेन संघ। आणि या संघाचा सामनावीर या सामन्याचा ठरतोय तो केतन म्हात्रे। 24 धावा आणि 1 सफलता ज्याच्या नावावरती आहे, अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून साकारला गेलाय। तर केतन म्हात्रेला विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केले जाईल। सन्माननीय आमचे पाहुणे वामनशेट पाटील, रणवीर 11 वाकलन। तर केतन साठी मात्र पारितोषिक आहे सन्माननीय काटेचे माजी सरपंच काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून 1 षटक अतिशय चांगल्या पद्धतीने फेकला, त्याच्यासाठी 2000 आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पुकार स्वीकारलाय, त्याबद्दल नक्कीच ज्याने पटकावलाय त्याबद्दल 3000 म्हणजे काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून तब्बल 5000 पारितोषिक इथे दिला जातोय केतनसाठी। हा प्रेम आहे काशीनाथ शेठ पाटील साहेबांचा, माजी सरपंच काटे आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक यांच्या माध्यमातून हा पारितोषिक दिला जातोय। वेल प्लेड केतन, खरं स्टार आहे, ठाण्याचा स्टार आहे, भारतात नव्हे तर आखाती देशांमध्ये जाऊन देखील या खेळाडूने आपल्या नावाचा झेंडा गाडलाय, असा खेळाडू आहे केतन म्हात्रे। खूप सारे फॉलोअर्स आहेत या खेळाडूचे, फॅन्स आहेत, ज्या पद्धतीने हा खेळ करतोय आणि या सामन्यामध्ये किती इझिली खेळ त्याने आज दाखवलाय। आज आपण पाहतोय रेग्युलरचे जे 16 संघ खेळले आणि 16 संघांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्या 4 ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला इथे पुरस्कृत केलेल्या आहेत। सन्माननीय राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या, त्याबद्दल राहुलभाई पाटील यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि 40+ साठी जे 32 संघ खेळले, 32 संघांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला इथे पुरस्कृत केलेल्या आहेत। सन्माननीय विद्यमान सरपंच वाकलन आदरणीय अनिल शेठ राजाराम भोईर आणि सौभाग्यवती वैशाली अनिल भोईर यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत, त्याबद्दल अनिल शेठ भोईर असाच प्रेम असाच जीवाला या नारेवली ग्रामस्थांवरती, विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती आणि पूर्ण ग्रामस्थांवरती असू द्या, धन्यवाद। त्याच दरम्यान सर्व सन्मान चिन्ह
जे प्रेक्षक जे मान्यवर येतात त्या मान्यवरांचा सन्मान मान सन्मान करणं आणि ते सर्व सन्मान चिन्ह आम्हाला इथे पुरस्कृत करणारे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय भरतशेठ दादा भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल मी भरतशेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला इथे पुरस्कृत केलेल्या आहेत सन्माननीय रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. नारिवलीचे ग्रामस्थ आहेत तर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय मनाच्या अंतकरणातून. त्याच दरम्यान उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आहे ती आम्हाला इथे पुरस्कृत केलेली आहे रवींद्र पाटील नारिवली यांच्या माध्यमातून, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थाने शो मॅच साठी ज्या ट्रॉफ्या दोन आलेल्या आहेत त्याबद्दल मी जे पुरस्कर्ते आहेत त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि तीन शूज आहेत इथे तीन खेळाडूंसाठी, दोन खेळाडूंसाठी. तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गोविंद जाधव यांनी पुरस्कृत केलेले आहेत, तर गोविंददादा जाधव यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान मॅन ऑफ द सिरीजसाठी जी एलईडी टीव्ही आहे ती सन्माननीय परेश ठक्कर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तर ठक्कर साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. असाच प्रेम असा जीवाला या नारिवली संघावरती नारिवली ग्रामस्थांवरती असू द्या. तसेच एकवीरा एंटरप्राइजेस सन्माननीय चंद्रकांत पाटील आणि प्रभाकर मडवी यांच्या माध्यमातून जी एलसीडी टीव्ही एक आहे ती पुरस्कृत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान इथे कूलर आम्हाला पुरस्कृत केलेला आहे स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी जितेंद्र गोरपेकर यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान मॅन ऑफ द सिरीज साठी जो प्रीज आहे 40+ संघासाठी तो इथं पुरस्कृत केलेला आहे. अंश 11 खेरणे संघाचे स्पॉन्सर एक मोठे स्पॉन्सर आहेत, ओपन मध्ये देखील अतिशय चांगली स्पॉन्सरशिप त्यांची आपण पाहतोय. ते सन्माननीय शैलेश माली साहेब आणि त्याच दरम्यान डॉक्टर भानुदास मुंडे यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जे मेडल आहेत इथे खेळाडूंसाठी ते आम्हाला इथे पुरस्कृत केलेले आहेत राजेश नारायण पाटील नारिवली यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि 40+ संघासाठी जो प्रथम क्रमांक आपण पाहिला 1,11,111 रुपये आणि तो आम्हाला इथे पारितोषिक पुरस्कृत करणारे दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांची उपस्थिती आपण इथे काल पाहिली, रॉयल एंट्री आपण त्यांची पाहिली, ते सन्माननीय राजेंद्रजी लोढा साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. आणि तब्बल या मैदान उभारण्यासाठी मैदान बनवण्यासाठी जो खर्च आलाय तो तब्बल 5,00,000 रुपयाचा खर्च देखील सन्माननीय राजेंद्रजी लोढा साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलाय, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि 50 टी शर्ट इथे सामनावीराच्या टी शर्ट आपण पाहिल्या आणि त्या इथे पुरस्कृत करणारे दानशूर व्यक्तिमत्व सूर्या स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय सूर्यकांत मस्कर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या, त्याबद्दल सूर्यकांत मस्कर यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 55,555 आपण पाहिला आणि तो
तो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे रोख रक्कम आम्हाला 50,000 रुपये प्राप्त करून देणारे दानशूर व्यक्तिमत्व, किंग्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, समाजसेवेचा वारसा असणारे सन्माननीय उसारघरचे पांडुरंगदादा संते साहेबांच्या माध्यमातून 50,000 रुपये पुरस्कृत करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि त्याच दरम्यान तब्बल 50,555 जो आम्हाला इथे देणगीच्या स्वरूपात पुरस्कृत करणारे दानशूर व्यक्तिमत्व, स्वर्गीय रतनबुवा स्मृति चषकाचे यशस्वी आयोजक आणि कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले, त्याबद्दल दादा तुमचे देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। आणि ज्या शिवमुद्रा आपण पाहिल्या चांदीच्या, ते शिवमुद्रा ज्वेलर्सचे सन्माननीय सुरेश सोनी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय। आणि 32 संघांमधून जो आदर्श एक संघ ठरवण्यात येईल, तर बघा आपण स्पर्धा पाहत असतो, बरेच संघ खेळत असतात, परंतु त्या बऱ्याच संघांमधून आदर्श संघ कोणता असेल हा देखील मोठा प्रश्न असतो, कारण तुमचा सुरुवातीपासून खेळ कसा असतो, तुमचा वर्तन कसं असतं मैदानामध्ये आणि तुमची राहणीमान कशी असतं, खेळाडूंशी तुमचा बर्ताव कसा असतं, बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात। आणि खऱ्या अर्थाने या 40+32 संघांमधून आदर्श संघ निर्माण करणं म्हणजे मोठी गोष्ट असते, आणि त्या 32 संघांमधून आदर्श संघ स्वतःला ठरवणं खूप महत्त्वाची गोष्ट असतं। आणि त्याच दरम्यान या 32 संघांमधून 40+32 संघांमधून आदर्श संघ ठरलाय, तत्पूर्वी हा पारितोषिक आहे सन्माननीय नक्कीच स्वर्गीय आज आपल्यामध्ये नाहीयेत, कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्यांची आठवण आल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात, कारण आम्ही देखील त्यांच्या सोबत बरेच वर्ष काढलेत, कारण विश्वनाथ शेठ मस्कर ज्याच्या वेळेला आमच्या समेत उपस्थित असता राहतात त्या त्या वेळेला ते व्यक्तिमत्व मात्र आमच्या समेत उपस्थित होत असतं, परंतु आज कालाने त्यांच्यावरती झडप घातली आणि आपल्यातून ते आज निघून गेलेत, त्यांना श्रद्धांजली देखील आपण वाहिली। असे सर्वांचे लाडके होते गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थाने ट्रॉफी मात्र इथे पुरस्कृत केलेली आहे गोपीनाथ पदू भोईर यांच्या गोपीनाथ दादू भोईर यांच्या माध्यमातून। तर या स्पर्धेचा आदर्श संघ ठरलाय जय जलेश्वर वाडेकर ये टीम। तर सुनील मामांना विनंती करेन या आपण विजयदादा असतील तर आपण देखील या, तर सुनील मामा इथे उपस्थित आहेत, मी सन्माननीय गोपीनाथ दादू भोईर यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक देऊन आदर्श संघ 32 संघांमधून। तर मी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि गोपीनाथ दादू भोईर आपण देखील या, हा सन्मान मात्र या सुनील दादांचा म्हणजे जय जलेश्वर वाडेकर संघाचा आपण करायचा आहे नक्कीच, कारण वाडेकर संघ म्हटला तर खऱ्या अर्थाने एक आदर्श संघ, आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये कुठेही जाऊ द्या अतिशय शांत स्वभावाने ते आपला नॅचरल गेम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि खऱ्या अर्थाने यश देखील लाभत असतं, परंतु या मैदानामध्ये देखील खूप सुंदर पद्धतीने त्यांनी खेळ खेळला, अप्रतिम छाप आपली सोडली, काय हरकत नाही, हार जीत ही होत असते, परंतु जरी ते हारले असले तरी नेक्स्ट मॅचला विजय करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, आणि असाच वर्तन असाच यश तुम्हाला लाभत राहो। सुनील दादा धन्यवाद।
खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील। तर आपण पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत। तो माईक पण घेऊन ये ना इकडे जरा थोडा गुरुदास आण इकडे। हॅलो तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण मंचासमोर या जे मैदानात आहेत। आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय जेथे बक्षीस वितरण सोहळा हा पार पडेल। आता तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण समोर या आणि प्रथम जातो ते आपण आता पोटी प्लस संघ ज्यांची कामगिरी राहिली आहे त्या कामगिरीकडे एक लक्ष टाकूया। प्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आहे ते मात्र तर पोटी प्लस संघासाठी जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पारितोषिक आहे ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय मी ज्ञानेश्वर पाटील पडले गावचे आमचे मान्यवर आहेत। ज्ञानेश्वर दादा या आपण आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचंय। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे 40+ कोण असेल तर 40+ संघांमधून तब्बल 32 संघांमधून अप्रतिम क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू मी ज्ञानेश्वर दादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचं आहे। शूज आहेत उत्कृष्ट ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर 1100 रुपये आहेत बरेच पारितोषिक आहेत। तर 40+ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्याने तब्बल 5 दिवसांमध्ये अशी ड्राय फिट नव्हती केली ती आज आपण पाहिली। तो आणि त्याच्या अगोदर याच्या अगोदर पेक्षा काटे संघाविरुद्ध अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं होता तो खेळाडू ठरलाय नारिवली संघाचा अरुण दादा गोरपेकर। या आइए स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए क्या बात है बघा बजे 40+ आहेत जरी त्यांचं पोट सुटलं असलं तरी मात्र मैदानामध्ये खेळण्याची जिद्द कमी झालेली नाहीये। अप्रतिम वेल प्लेड अरुण दादा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय तर त्यांना इथे सन्मानित केलं गेलंय हा पारितोषिक देऊन। तर आपण आता उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळतोय तब्बल रोख रक्कम 2200 रुपये त्याचबरोबर एक उत्कृष्ट ट्रॉफी आहे। तर मी गोविंद जाधव यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचं आहे। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आहे निलज संघाचा देवीदास पाटील ज्याने तब्बल 7 विकेट आपल्या नावावरती केल्यात। अप्रतिम गोलंदाजीचा मारा ज्या गोलंदाजाने ते दाखवलाय तर तो आणि एक मेडन ओव्हर देखील त्याने ते टाकले अप्रतिम अप्रतिम अविस्मरणीय गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तो गोलंदाज आहे देवीदास पाटील निलजे। तर पुढचा पारितोषिक आपण उत्कृष्ट फलंदाज 40+ आपण देणार आहोत। तर पारितोषिक आहे तर एलईडी टीव्ही आपण इथे देणार आहोत 40+ संघाचा उत्कृष्ट फलंदाज आहे।
आणि तब्बल रोख रक्कम 2200 रुपये आहेत. मी परेश ठक्कर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सुभाष त्या पारितोषिक द्यायचंय. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम 2200 रुपये आणि एलईडी टीव्ही आहे त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने तब्बल 79 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या तो उत्कृष्ट फलंदाज आहे नागाव संघाचा गणेश पाटील. क्या बात है गणेश पाटील. या तर मी ठक्कर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सुभाष दे तसेच जयेंद्रदादा पाटील आपण देखील यायचं आहे. राणी ढाब्याचे मालक सन्माननीय जयेंद्रदादा पाटील यांच्या सुभाष दे आणि ठक्कर साहेबांच्या सुभाष दे हा पारितोषिक देऊन गणेश पाटील याला सन्मानित केलं जाईल. गणेश पाटील थोडेसे इंजर्ड होते परंतु संघासाठी गावासाठी मात्र जी खेळण्याची आस त्यांनी दाखवली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक मात्र ज्याने पटकावलाय. क्या बात आहे. तर बघा नारिवली ग्रामस्थांवरती किती प्रेम आहे. तर आताच फोन आलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांनी सांगितलंय की पुढल्या वर्षी ज्या वेळेला स्पर्धा नाईटची तुम्ही ऑर्गनाइज कराल त्यावेळेला 40+ संघांसाठी रेग्युलर संघांसाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. धन्यवाद काशीनाथ दादा पाटील. खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. असाच प्रेम असा जीवाला तुमचा आमच्यावरती असू द्या. आणि 40+ संघासाठी देखील पारितोषिक आहे. पुढल्या वर्षी ही स्पर्धा नाईटची आपण इथे जर नक्कीच ऑर्गनाइज केली तर त्या 40+ संघांसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देण्यात येईल आणि ती बाईक मात्र पुरस्कृत आहेत धरण्या गावचे बालाराम मडवी यांच्याकडून देण्यात येईल. त्यांनी देखील अनाउन्समेंट केली आहे. धन्यवाद. तर आपण पुढच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तर 40+ चतुर्थ क्रमांक किसन बोपी हरिग्राम आणि वामन पाटील नारिवली यांना विनंती करतोय की आपण आपल्या सुभाष ते हा पारितोषिक द्यायचा आहे. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक जातोय गावदेवी वसार. तर आमचे वामन पाटील आणि हरिग्रामचे किसन भोपी. किसन भोपी म्हटलं तर आमचे मोतीराम भोईर वाकलनचे यांचे सासरे आहेत. कारण त्यांना पहिल्याच दिवशी देखील आम्ही पाहिलं म्हणजे जावयांचा खेळ पाहण्यासाठी सासरे आजकाल यायला लागलेत. कारण जावय तेवढे स्ट्रॉंग आहेत. जावयांची टीम देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. मोतीराम नक्कीच हा प्रेम आहे हा जीवाला आहे. कारण अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांचा खेळ आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांना हरिग्राम वरून इथे यावं लागलं. हा क्रिकेट आहे मित्रांनो. तर नक्कीच गावदेव वसार संघ आपण देखील अतिशय चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. असाच खेळ करत राहा. त्याच दरम्यान मी भरेश्वर भोईर नारिवले आमचे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती त्याच दरम्यान 40+ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय हनुमान निलजे. मकर संक्रांत चषकाचे यशस्वी आयोजक खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर ज्यांची संकल्पना आज आपण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त स्पर्धा भरवण्याचा एकमेव काम कोणत्या संघाने केलं असेल तर तो माझ्या मते 50+ पुढे गेलेत ते जय हनुमान निलजे संघ. सोमनाथ इथे आलेले आहेत त्याबद्दल नक्कीच त्यांची पूर्ण टीम आहे. त
तर मी विनंती करतोय सन्माननीय पाहुणे किसन भोईर माझे सरपंच आणि राम भोईर यांना रामदादा या तसेच किसन भोईर वसार टीम अपन या ज्ञानेश्वर वायले साहेब राजेश वेले राजेश वायले या अपन कारण मेन चक द्यायचा राहिलाय एवढी मेहनत आम्ही केली इथे तर नक्कीच आपण ह्या पारितोषिकानंतर एक विशेष सन्मान घेणार आहोत शॉर्टकट मध्ये नक्कीच तर तृतीय क्रमांक 25,555 रुपये रोख रक्कम आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट ट्रॉफी ही दिली जाते निलजे संघाला जय हनुमान निलजे तसेच गावदेवी वसार संघ आपल्याला हा चक तर मी विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांनाच विनंती करेन कारण ज्याने 5 दिवस इथे मेहनत केली आणि आज दुग्ध शर्करा योग आहे फायनलच्या दिवशी आज त्यांचा वाढदिवस आलाय ते आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे एक अप्रतिम कॅमेरामॅन महेंद्र निकालजे महेंद्र या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तर मी सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांनाच विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते महेंद्र निकालजे याला हा पुष्पगुच्छ देऊन त्याचा वाढदिवस आहे तर ते वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याला हा सन्मान त्याचा केला जातोय महेंद्र पूर्व माही एक अप्रतिम कॅमेरामॅन माही याचा आज वाढदिवस आहे जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं माही आपको आप जियो हजारों साल तर पुढचा तर द्वितीय क्रमांक मैत्री स्पोर्ट नागाव मी हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रायगड समालोचक असोसिएशनचे एक अप्रतिम व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने महत्त्वाचा घटक ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना निर्माण झाली ते सन्माननीय रविदादा भोईर यांच्या माध्यमातून हा पारितोषिक दिला जाईल तर मैत्री 11 नागाव तसेच रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण देखील हर्षद मडवी रोशन आगलावे या आपण दीपक यायचं आपण सचिव दीपक पाटील विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून या मान्यवरांना आमंत्रित केलं जाते चला खेळाडू जर असतील तर या हा सन्मान आहे फक्त आम्ही फायनल मारल्यानंतरच आम्ही ट्रॉफी घेण्यासाठी येऊ हा जो भ्रम आहे तो काढून टाका कारण पारितोषिक प्रथम असो द्वितीय असो तृतीय असो किंवा चतुर्थ असो किंवा दहावा असो पारितोषिक हा पारितोषिक असतो 32 संघांमधून तुम्ही टॉप 4 मध्ये आले हा ही महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो चतुर्थ आल्यानंतर 1 ते 2 खेळाडू राहतात नंतर बाकी सगळे घडी पण आता ज्ञानेश्वर दादा कुठेतरी या गोष्टी देखील आपण बदलायला पाहिजेत जर असं घडलं तर जे पारितोषिक असतं त्याच्यामध्ये काहीतरी कपात करून द्यायचं तर नागाव टीम इथे आहे उपस्थित आले पटापट आले नंतर मोतीराम दादा मोतीराम दादा तुम्ही जिंकलात भरपूर काही तुम्हाला भेटलंय बक्षीस इथे भरपूर आहेत
32 संघ आणि त्याच्यामधून अजून 16 संघ मॅन ऑफ द सिरीज तर प्रथम क्रमांक तर 40+ प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,11,111 रुपये आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी तत्पूर्वी प्रथम क्रमांक नारिवली संघ येथे ठरला मेडल घेण्यासाठी यायचं आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यायचंय 40+ नारिवली टीम चॅम्पियन इथे ठरले आई गावदे क्रिकेट संघ नारिवली आयोजित विश्वनाथ शेटमस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धांजली चषक आपण इथे पाहतोय आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ आहे तर त्यांना मेडल इथे परिधान केले जातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडूंनी यायचे तर प्रथम क्रमांक पारितोषिक आपण इथे वितरण करणार आहोत तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय तर या मान्यवर आपले टक्कर साहेब असतील गोविंद जाधव रविदादा भोईर त्याच दरम्यान जयेंद्रदादा वृषण आगलावे दीपक पाटील या आपण आता सर्वांनी इथे यायचंय किसन भोईर तसेच आमचे बोपी मामा आई गावदे क्रिकेट संघ नारिवली प्रथम क्रमांकाचा मानकरी इथे ठरलाय ज्ञानेश्वर दादा या आपण देखील हॅलो नक्कीच बक्षीस ज्यांना भेटलंय त्यांनी फोटो काढा परंतु जाऊ नका दुसऱ्यांना काय भेटत ते पण बघा हॅलो जय गावदेवी क्रिकेट संघाचा तर 40+ मॅन ऑफ द सिरीज नक्कीच नक्कीच तर आपण 40+ मॅन ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत तर मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय पाहुणे तर हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविदादा भोईर ठक्कर साहेब जयेंद्रदादा भोईर जयेंद्रदादा पाटील तसेच वामनदादा पाटील ठक्कर साहेब गोविंददादा या गोपी साहेब 5,555 आणि त्याचबरोबर एक अतिशय अप्रतिम फ्रीज आहे तर या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय ज्याने तब्बल 108 धावा आणि 3 फलंदाज बाद करण्याचे संपादन केलंय तो उत्कृष्ट खेळाडू
प्रत्येक सामन्यामध्ये थरार फलंदाजी आणि रायगड ठाणा या सामन्यामध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी करणारा खेळाडू आणि या 40 प्लस संघाचा 32 संघांमधून प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला खेळाडू राजू काटे. अप्रतिम अप्रतिम 108 धावांची बहादार खेळी आणि 3 फलंदाज बाद करण्याचे संपादन. राजू दादा काटे मैदान गावाचा सन्मान करियो कर्णधार. अप्रतिम नाइस परफॉर्मन्स. तर राजू दादा पहिली मॅच पहिली टूर्नामेंट आपण एवढी मोठी पाहिली आहे आणि ते एवढ्या नक्कीच बघा. आता राम दादा कधीपासून म्हणत होते की जरा फटाफट घ्या, परंतु आता स्वतः राम दादा सांगतात की काहीतरी बोला. राजू दादा 108 धावांची राजू काटे 108 धावांची अप्रतिम खेळी, 32 संघांमधून तुम्ही चॅम्पियनशिप देखील पटकावली आणि अप्रतिम प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देखील ठरलात. तर स्पर्धा खेळून आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजांना फेस करून कसं वाटलं? मला तर आमच्या टीमीने सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. यशवंत मस्कर, राम भोईर यांच्यापर्यंत मी त्याही मला सपोर्ट केला म्हणून इथपर्यंत मी पोहोचलो. नक्कीच विश्वनाथ मस्कर, राम भोईर आणि तुमच्या सर्व टीमचा सपोर्ट आहेच, परंतु या मैदानामध्ये आणि स्वतःच्या ग्राउंडवरती खेळताना कसं वाटलं? ग्राउंड आम्ही पहिल्यांदा आता पहिलं वर्षच बनवलं आहे, आता विकेट पहिल्यांदाच खेळलोय तरी माझी चांगली बॅटिंग झाली. तर नेक्स्ट इयरला अजून वेगळा काय बदल करण्याचा प्रयत्न असेल तुमच्या माध्यमातून? नक्कीच वेल प्लेड, काय हरकत नाहीये. थोडके शब्द नक्कीच त्यांनी सांगितलंय की चांगला सहकार्य मला आमच्या संघाच्या माध्यमातून लाभलाय, तर हा त्यांचा मानाचा मोठेपणा आहे. परंतु अतिशय अप्रतिम खेळी या राजू काटेच्या माध्यमातून आपण या मैदानामध्ये पाहिली. सर्व चहूबाजूने कसा खेळ करायचा उदाहरण म्हणजे राजू काटे. आणि खऱ्या अर्थाने पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी ज्यांची इथे आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्व मान्यवर इथे येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता मात्र रेग्युलर टीमचा पारितोषिक वितरण सोहळा इथे संपन्न केला जाईल. तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नव्हे तर भारताचा वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला आपण म्हणतो त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय काशीनाथ दादा पाटील आणि त्यांची पूर्ण टीम इथे उपस्थित होत आहे. तर या दादा स्वागत आहे आपलं आणि आपल्या शुभास्ते. मात्र हा पारितोषिक वितरण सोहळा इथे आता मात्र संपन्न केला जाईल. आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून मात्र या पूर्ण पूर्ण मान्यवरांचा स्वागत इथे केला जातोय. या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतोय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. क्या बात है. त्याच दरम्यान रंगनाथ चौधरी साहेब, संतोष बेडेकर दादा, अनंता दादा देखील इथे आलेले आहेत, सँडी फुटाने, संतोष बेडेकर दादा, अनंता दादा पाटील, विनोद दादा पाटील डायगर, तर नक्कीच राजेश काटे. सर्वांना विनंती आहे की या आपण असणं व्हायचं आहे. खऱ्या अंताने दादा शेवटच्या क्षणाला तुम्ही आलात आणि खरोखरच विश्वनाथ मस्कर साहेबांवरती प्रेम आणि या आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली ग्रामस्थांवरती असलेलं प्रेम तुम्ही शेवटच्या मुमेंटला देखील दाखवलं. 5 दिवस ही स्पर्धा तुम्ही पाहत होता, 5 दिवस स्पर्धेला वेळेनुसार तुम्ही उपस्थिती दाखवत होता. खरोखरच तुमचं प्रेम पाहून आम्ही देखील भारावून गेलो आणि एक
यशस्वी स्पर्धा कशी असते याचं उदाहरण या नारेवली ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण इथे पाहिलं आणि तेवढाच प्रेम, कारण तुम्ही जेव्हा चांगलं करता त्यावेळेला चांगल्या माणसाचा हात तुमच्या पाठीवरती नेहमीच असतो, कारण आज शेवटच्या क्षणाला देखील आज पाहायला गेलं तर आपला क्रिकेट टेनिसचा अभिमान महाराष्ट्र नव्हे तर भारताचा वर्ल्ड कप आपण ज्या स्पर्धेला अनंत दादा म्हणतो ती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आयोजक या वेळेला उपस्थित झालेत ते बक्षीस वितरण सोहळ्याला 3 वाजलेत, कारण हे हा टायमिंग आहे, हा दुपारचा वेळ नाहीये, 3 वाजलेत रात्रीचे आणि हा प्रेम आहे विश्वनाथ शेटमस्कर साहेबांवरती तो सन्मानाने काशीनाथ दादा पाटील साहेब आणि पूर्ण त्यांची टीम आमच्या अनंत दादा असतील, बेडेकर साहेब असतील, पूर्ण टीम आहे, या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तर वळूया आपण पुढच्या सदा पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण रेग्युलर टीम कडे बोलतोय, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. विनोद दादा पाटील डायगर आणि मनोज पाटील वडवली या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण समोर आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचंय. तर मनोहर पाटील आणि विनोद पाटील या आपण या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रेग्युलर संघांमधून 16 टीम मधून हा खेळाडू ठरलाय. चेंज द गेम वडवली संघाचा ऋतिक पाटील. तर ब्रँडेड शूज आहेत आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी आहे. तर ऋतिक पाटील यायचं आहे. ऋतिक नाहीये परंतु त्याचा सहकारी आलाय, पण नक्कीच या वेळेला ही पहिली वेळ आहे. नेक्स्ट इयरला मात्र असं चालणार नाही, याच्यामध्ये नियम देखील आपण बनवू. जो खेळाडू असेल त्या खेळाडूलाच यावं लागेल पुढल्या वर्षी. या वेळेला आपण ही पहिली आहे. यश संपादन नक्कीच या स्पर्धेला यश लाभलाय, 100% यशस्वी स्पर्धा झाली आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने अप्रतिम मारा कसा असावा याचं उदाहरण या मैदानामध्ये दाखवलं आणि खरोखरच प्रत्येक फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्या गोलंदाजाने इथे दाखवली आहे तो गोलंदाज ठरलाय. तत्पूर्वी मी विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय नकुल पाटील डायगर आणि प्रमोद पाटील काटे या दोन्ही व्यक्तिमत्वाने विनंती करतोय. आणि या गोलंदाजाचा जो पारितोषिक आहे तब्बल 3 गोलंदाज होते. 3 गोलंदाजांमधून खऱ्या अर्थाने 5-5 विकेट प्रत्येकी होते, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाची असेल तर तो गोलंदाज इथे आम्ही काढलाय ज्याने तब्बल फक्त 24 धावा इथे खर्च केल्यात. प्रत्येक सामन्यामध्ये अप्रतिम मारा भेदकता कशी असावी याचं उदाहरण दाखवलंय. तर तो गोलंदाज ठरलाय गुरुदास भोईर नारेवली टीमचा. गुरुदास यायचा आपण. हा इथे कूलर आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी आहे. तर गुरुदास भोईर नारेवली संघाचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. गुरुदास अभिनंदन, खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गुरुदास भोईर याला हा पारितोषिक दिला जातोय. उत्कृष्ट गोलंदाज अल्फ्लेट नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तर वळूया पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर संघांमधून अप्रतिम खेळ ज्याने साकारलाय तो उत्कृष्ट फलंदाज ठरलाय.
तर मी हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय। संदीप फुटाने साहेब आणि राजेश पाटील साहेब या दोन्ही काटेच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचा आहे। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याने तब्बल 103 धावा आपल्या फलंदाजी मध्ये कुठून काढल्यात, अप्रतिम फलंदाजी ज्याने ते साकार लिया, तो फलंदाज आहे कोणी संघाचा, हर्ष ठोंबरे। तर कूलर आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट ट्रॉफी आहे। सध्या गर्मीचे दिवस आहेत आणि नक्कीच हा कूलर फिलफ्लेट अर्शद तर अर्शदला हा पारितोषिक इथे मात्र दिला जातोय। नक्कीच गुरुदास आणि हर्षद यांच्यासाठी काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक इथे दिला जातोय। नक्कीच दोन्ही खेळाडूंना हर्षद आणि गुरुदास, तर गुरुदास यायचा आपण बघा, काशीनाथ दादा पाटील यांनी खेळाडूंची नक्कीच इथे पाहिलंय की काय खेळ या खेळाडूने केला आणि त्यांच्या खेळीसाठी नक्कीच त्यांनी इथे पारितोषिक दिलाय, धन्यवाद दादा। तर चतुर्थ क्रमांकाकडे आपण वळतोय, वसार संघ इथे रेग्युलर 40+ रेग्युलर मधून आपण वळणार आहोत। तर रोख रक्कम 25,000 रुपयाने उत्कृष्ट ट्रॉफी, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय। तर मी विनंती करतोय रंगनाथ चौधरी काटई आणि संतोष बेडेकर दादा आगासन या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्त्या पारितोषिक द्यायचा आहे। तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय गावदेवी नारिवली संघ इथे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय। पाहायला गेलं तर 40+ संघ चॅम्पियन ठरलाय, परंतु रेग्युलर संघ इथे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय। पण रेग्युलर संघाने आता मात्र एक धडा घ्यायचा आहे की येणाऱ्या पुढल्या वर्षामध्ये आम्ही देखील चॅम्पियन ठरू, हा आत्मविश्वास हा स्वप्न पहा, नक्कीच पुढल्या वर्षाला तुम्हाला यश लाभेल की आपले 40+ आपले पूर्वज ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतात आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतात, तर पुढल्या वर्षी नक्कीच आम्ही चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न करू। तर जयंत दादा या, आपण आपली टीम आहे, चांगला सहकार्य, बरेचसे बोहीर कुठे आहेत, चॅम्पियन संघ तुमचा ठरलाय आणि त्यांनी पुरस्कर्ते आहेत या संघाचे वर्षद बोईर आणि अभिनंदन अभिनंदन। तर आपण तृतीय क्रमांकाकडे वळतोय, तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, परंतु खरोखरच तृतीय क्रमांक स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान चेंज द गेम वाढवली हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ। तत्पूर्वी मी विनंती करतोय हा पारितोषिक देण्यासाठी अनंत दादा पाटील काटई, वामन दादा पाटील नारिवली या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्त्या पारितोषिक द्यायचं आहे। चेंज द गेम वाढवली, परंतु क्रिकेट खरोखरच, कारण जरी त्यांच्या शेजारीला मैदान असलं आणि बरेच प्रॅक्टिस देखील ते इथे करत असतात, संघर्ष कसा करायचा,
संघर्ष कसा करायचा याचं उदाहरण म्हणजे चेंदगे मोडवली। कोणत्याही भागामध्ये जाऊ दे आपल्या नावाचे छाप सोडत असतात, परंतु आज त्यांची टक्कर मात्र ठाणे विभागातील नामांकित दोन संघ खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर वाकलन संघासमोर होती, परंतु अप्रतिम त्यांनी इथे टक्कर दिली, अप्रतिम लढत इथे झाली आणि अतिशय अप्रतिम सामना झाला। खऱ्या अर्थाने सर्वात जास्त प्रेक्षक आज आपण या मैदानामध्ये तब्बल त्या सामन्याला पाहिलं, तर अभिनंदन चेंदगे मोडवली संघाचं। तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मी हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय परेश ठक्कर साहेब आणि राम भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचंय। माझे सरपंच आणि उपसरपंच नक्कीच यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचंय। एवन जोडी, एवन क्वालिटीची जोडी आहे, एवन जोडी सध्याच्या घडीला बऱ्याच फॉर्मला असतात, सगळीकडे कुठे असू द्या, एवन जोडी लोडा लोडा नक्कीच। आता काय बघायचं, कारण कालच रात्री इथे दादा येऊन गेलेत आणि बरेच त्यांनी सांगितलं की काय मदत पाहिजे असेल ती आम्ही द्यायला तयार आहोत। तर ही एवन जोडी इथे आहे, तर आता तुम्हाला मागे बघायची गरजच नाहीये। तर या रामदादा आणि ठक्कर साहेब या, तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री गणेश देवांश इलेवन खोली संघ, आमच्या किरण शेठ ठोंबरे साहेबांचा संघ होता, काल देखील त्यांना आपण इथे पाहिलं। तर या खोली संघ चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपण पाहिला, परंतु टक्कर अतिशय मोठ्या संघाच्या सोबत होती, परंतु दोन हात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केला। तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी। तर अरुण ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आपण हा संघ इथे पाहतोय, तर अभिनंदन अरुण दादा ठोंबरे। तर द्वितीय क्रमांकाचा तुम्ही पारितोषिक इथे पटकावलाय, 16 संघांमधून तुम्ही द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलात। तर ही स्पर्धा आणि या मैदानामध्ये खेळताना कसं वाटलं आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या यांच्याबद्दल काय म्हणाल? खेळताना त्यांना छान वाटलं आणि या वर्षीची पहिली टुर्नामेंट नाईट चांगलं वाटलं खेळताना। आणि आत्ताच मी ऐकलंय की, कारण नेहमीच आयत्या कोयता आपण नेहमीच म्हणतो ना, म्हणजे खऱ्या अर्थाने आले राव त्यांनी घेतले ठाव एक म्हण आहे, पण वाईल्ड कार्ड एंट्री ज्या ज्या वेळेला आपण पाहिले त्या त्या वेळेला ते सक्सेस झालेत आणि तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री इथे मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? काकांचे तर आम्ही आभार मानतो का आम्हाला एंट्री दिली इथे, आणि आवेश मस्कर यांचे आम्ही आभार मानतो। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा, पण नेक्स्ट इयरला वाईल्ड कार्ड एंट्री नसून तुमचा पहिला नाव आला पाहिजे, वेल प्लेड। तर आपण आता बोलूया मॅन ऑफ द, तर प्रथम क्रमांकाकडे आपण वळणार आहोत। तर प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी, तर सर्व मान्यवर इथे आहेत आमचे पूर्ण काशीनाथ दादा पाटील, अनंत दादा पाटील, बेडेकर साहेब, त्याच दरम्यान सर्व राहुल दादा आहेत, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेडल्सचा कार्यक्रम आपण इथे पाहणार आहोत। तर या स्पर्धेचा रेग्युलर टीम मधून जो चॅम्पियन इथे संघ ठरलाय रणवीर इलेवन जिजिसपट वाकलन, खऱ्या अर्थाने ज्या संघाने मात्र दहशत माजवली या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, कारण राहुल भाई यांनी पॅक केलेला संघ रणवीर इलेवन जिजिसपट वाकलन। तर यायचा आहे केतन म्हात्रे आणि पूर्ण टीम जीत भोईर, मोतीराम, ऋषी, अविनाश, उमेश, जितेश
या आपण सर्वांनी यायचंय आणि आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे, कारण या व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सन्मान इथे आपला केला जाईल ते सन्माननीय काशीनाथ दादा पाटील इथे उपस्थित आहेत, त्याच दरम्यान अनंत दादा पाटील आहेत, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय। तो रणवीर इलेवन जीजीस्पट वाकलन संघाचा तर जीत भोईर तर या तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आणि खऱ्या अर्थाने सन्माननीय विश्वनाथ मस्कर साहेबांवरती असलेलं प्रेम, आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली संघावरती असलेलं प्रेम आणि आज ते इथे एवढ्या रात्रीमध्ये हा पारितोषिक देण्यासाठी उपस्थित झालेत त्याबद्दल त्यांचं मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय। मी सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांना विनंती करेन की दादा या आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या संघाला देऊन आपण सन्मानित करायचंय। तर नक्कीच आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील, आनंद दादा या आपण देखील रोख रक्कम 1,00,000 बेटेकर दादा या आपण देखील काशीनाथ दादा पाटील साहेबांच्या शुभास्ते प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देऊन या रणवीर इलेवन जीजीस्पट वाकलन संघाला सन्मानित केलं जात आहे। तर जीजीस्पट वाकलन संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत मोतीराम भोईर। तर मोतीराम भोईर अभिनंदन, खूप साऱ्या लक्ष शुभेच्छा तुम्हाला, नक्कीच कुठेही जा तिथे मात्र आम्ही आमच्या नावाचा डंका वाजवणारच, हे मात्र तुमच्या नसामध्ये भरलेलं रक्त आहे। तर मोतीराम दादा ही स्पर्धा खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप सुंदर झाली आणि यावर्षी बोलायचं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही अडचणी आल्या, त्या अडचणींना सामोरं जाऊन विश्वनाथ दादा आणि त्यांच्या सहकार्यांनी एवढी मोठी स्पर्धा पार पाडली त्याबद्दल त्यांचे मी नक्कीच कौतुक करेन। आणि पहिल्यांदाच नाईटचं आयोजन केलं आणि सक्सेसफुल झालं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। मोतीराम भोईर जर पाहायला गेलं तर यावर्षी आपण 16 संघ पाहिले, पहिला वर्ष होता म्हणून 16 संघ आणि रेग्युलरचे 32 संघ, पण तुम्हाला वाटतंय की पुढल्या वर्षी 16 संघांमध्ये स्पर्धा थांबेल? नक्कीच नाही थांबणार मला पण वाटतंय, कारण का यावर्षी 16 संघ पहिल्यांदाच आयोजन करताना 16 संघ खेळवले आणि 40+ 32 खेळवले, पुढच्या वर्षी नक्कीच मला वाटतं 40+ 48 होतील आणि रेग्युलरचे 32 होतील। क्या बात आहे, धन्यवाद आणि असा सहकार्य तुमचा असू द्या, कारण हा यश आहे काशीनाथ दादा पाहायला गेलं तर हा यश आहे या स्पर्धेचा, कारण आपण अनुमान पहिलाच लावलाय की 32 संघ रेग्युलरचे यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले आणि जे 32 संघ होते अजून आता बरेच संघ उत्साहित झालेत की आम्हाला काही करू द्या पण ही 40+ ही स्पर्धा खेळू द्या, म्हणजे तुमचे 48 वाढतील आणि त्याच्यामध्ये आता रेग्युलर 16 खेळलेत तर आता रायगड मधून देखील बरेच संघ उत्साहित होते की आम्हाला एंट्री द्या, परंतु एंट्र्या फुल झाल्या होत्या। पण मला वाटतं विश्वनाथ शेठ तुम्हाला आता दिवस वाढवावे लागतील आणि रेग्युलरच्या 32 टीम कराव्या लागतील, तर नक्कीच प्रयत्न आपण करूया स्पर्धा कशी पुढे अजून वाटचाल करायची त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। तर आता शेवटचा पारितोषिक आहे, नक्कीच या शेवटच्या पारितोषिकाचा मानकरी जो खेळाडू आहे आपण पाहतोय 3:22 इथे झालेले आहेत। तत्पूर्वी एक सन्मान आपण इथे करणार आहोत, मी सन्माननीय विनोद दादा पाटील डायगर
यांना विनंती करतोय की आपण समोर आपल्या मी राम भोईर आणि परेश ठक्कर साहेबांना विनंती करतोय एवन जोडी की आपण आपल्या शुभास्ते विनोद पाटील दिनेश पाटील यांचा सन्मान आमचे डायगरचे व्यक्तिमत्व आहेत की यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. ओके ओके तर तत्पूर्वी आपण दिनेश पाटील यांचा इथे सन्मान करतोय ठक्कर साहेबांच्या शुभास्ते आणि रामदादा पाटील यांच्या शुभास्ते सन्मान सरपंच आणि माझे सरपंच उपसरपंच यांच्या शुभास्ते सन्मान होतोय. पण आपण आता सिरीजकडे वळणार आहोत तत्पूर्वी त्याच दरम्यान डायगरचे नकुल पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मैन ऑफ द सीरीज हा पारितोषिक देण्यापूर्वी नक्कीच आताच ज्याने ते सांगितलंय की खऱ्या अर्थाने स्पर्धा राबवणं आणि तिचं सातत्य टिकवणं ती यशस्वी कसं करायचं या बऱ्याच गोष्टी असतात आणि आज ही स्पर्धा अप्रतिम पद्धतीने यशस्वी पद्धतीने पार पाडली आणि खरोखर त्याचं श्रेय सर्व गावदेवी टीमला जातोय. परंतु या ज्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आहे ते सन्मानाने विश्वनाथ शेठ मस्कर रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व तर त्यांचा विशेष सन्मान देशातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा जो टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण म्हणतो त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक काशीनाथ दादा पाटील अनंत दादा पाटील आणि त्यांची पूर्ण टीम बेडेकर दादा पूर्ण टीम यांच्या माध्यमातून विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. तसेच जय दुर्गा माता क्रिकेट संघ चे विद्यमान अध्यक्ष रंगनाथ दादा चौधरी हे देखील उपस्थित आहेत. क्या बात है, हा मान आहे हा सन्मान आहे. तर दादांच्या शुभास्ते विश्वनाथ शेटमस्कर साहेबांचा इथे सन्मान इथे केला जातोय. हॅलो, तर मी विनंती करतोय नारिवली आई गावदेव एक क्रिकेट संघ नारिवली पूर्ण टीमला विनंती करतोय की आपण सर्वांनी 40+ की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय. काशीनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून आपलं देखील अभिनंदन इथे केलं जातंय की या स्पर्धेमध्ये आपण चॅम्पियनशिप पटकावली आणि यशस्वी आयोजन आपण इथे सक्सेसफुल पार पाडलं त्याबद्दल आपलं देखील इथे स्वागत यांच्या माध्यमातून केलं जातंय. सर्व नारिवली टीम रामदादा भोईर अरुण गोरपेकर राजू दादा काटे कैलास दादा या सर्वांनी आमचे अशोक दादा अवेश मस्कर जैन दादा या जैन दादा या गोविंद दादा या एक होऊन केलाय साऱ्यांनी अभिमान जगदेश या तुम्ही पण हा वैभव तू पण ये पोटी प्रसंग करून तयार केला. क्या बात है, जिंकून मैदान गावाचा सन्मान करियो कर्णधार. तर आता शेवटचा पारितोषिक आहे आता थांबा आता एक शेवटचा पारितोषिक आता तुमच्याच असे इथे द्यायचं आहे. तर या स्पर्धेचा रेग्युलर संघांमधून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे
ज्याने तब्बल तर मी काशीनाथदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास त्या पारितोषिक द्यायचंय, तसेच आनंददादा पाटील या आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? काय नाही नाव नाही त्याचा. तर खऱ्या अर्थाने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ज्याने अनेक वेळा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावणारा खेळाडू आणि सर्वात जास्त फोर व्हीलर ज्याच्या नावावर ते आहेत तो खेळाडू आहे. 138 धावांची बाददार केली आणि तब्बल 6 विकेट आपल्या नावावरती ठोकणारा खेळाडू केतन म्हात्रे. रणवीर 11 जीजीसपट वाकलन संघाचा हा हुकमी एक्का. तर या केतन अभिनंदन अप्रतिम. नक्कीच केतन खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक इथे आनंददादा आणि काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून केतन म्हात्रे याला सुपूर्द केले जात आहेत. क्या बात आहे केतन. केतन नक्कीच केतन या आपण. केतन अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तर केतन फक्त बॅटनेच नसतं बोलायचं, कधी कधी माईक वरती देखील बोलायचं असतं. तर कसं वाटलंय खेळून? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि हे आयोजन नारिवलीवाल्यांचं नसून ते आमचं सर्वांचं आहे. क्या बात आहे. तर केतन आज आपण सर्व आज मोठे महारथी आयोजकांचे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एक किंग ज्यांना म्हणतो ते उपस्थित आहे, त्यांच्या शुभास त्या पारितोषिक तुला प्राप्त केलं जातं. काय काय वाटतंय? खूप आनंद वाटतंय आणि सर्व मला हा प्राईज दिला खूप आनंद होतो मला. आणि मॅच व्हायच्या पहिले मला दादांनी व्हिडिओ कॉल केलेला आणि सांगला का चांगला खेळ तू आणि मी चांगला खेळलो. नक्कीच म्हणजे दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पहिलाच त्यांना दिल्यात आणि खरोखर चांगला खेळला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅच साठी. तर मित्रांनो अतिशय यशस्वी स्पर्धा इथे आपण पाहिली ज्या पद्धतीने आई गावदेव क्रिकेट संघ नारिवली आयोजित विश्वनाथ शेटमस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा होती. कैलासवशी गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ आणि श्रद्धांजली चषक आज 5 दिवसाचा थरार आपण इथे पाहिला. बरेच मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली आणि विश्वनाथ शेटमस्कर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा इथे दिल्या. आणि आज एवढ्या रात्री देखील आज आपण पाहतोय की अभिमानाने आपण सांगतोय की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एक आपला अभिमान आहे आणि त्या स्पर्धेचे आयोजक इथे उपस्थित या एवढ्या रात्री आहेत. हा प्रेम आहे, हा जीवाला आहे. आणि ही स्पर्धा नारिवलीची स्पर्धा 5 दिवसाची स्पर्धा श्रद्धांजली चषक यशस्वी पद्धतीने सुरू झाला आणि यशस्वी पद्धतीने समाप्त झाला. आणि स्पर्धा आज इथे समाप्त झाली. पुढल्या वर्षी याच जोशाने याच जोमाने इथे उभं राहील. तर स्पर्धा इथे समाप्त झाली असे जाहीर करतो मी. तर समालोचकांसाठी प्रत्येकी इथे 1000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथदादा पाटील यांच्याकडून आलंय, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. नक्कीच हा प्रेम आहे त्यांचा, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि विश्वनाथ शेटमस्कर साहेब तुम्हाला